नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोच्या अमिषाला बळी पडून आपली पिकती सुपिकती जमीन व सुस्थितीत असलेली घरेदारे सिडकोला तुटपुंच्या दरात बहाल केल्यानंतर सिडकोने योजना दाखवून ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली आहेत साडे बावीस टक्के जमीन देण्याच्या नावाखाली प्रत्यक्ष साडेबारा टक्के जमीन देऊन दहा टक्के मोबदला देण्याचे ठरवण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात साडेबारा टक्के जमीन मिळण्याऐवजी पावणे आठ टक्के जमीन भूमिपुत्रांच्या वाट्याला आली असून सिडकोने भूमिपुत्रांची घोर फसवणूक केली आहे या संदर्भात बुधवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी कोल्हे येथील लक्ष्मीनारायण मंदिरात भूमिपुत्रांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या झालेल्या फसवणुकीचा पाढा वाचला यावेळी येथील गाव कमिटीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिडकोच्या गलथान कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या संदर्भात सिडको विरोधातील न्यायालयीन लढाई लढण्याचा एल्गारही यावेळी करण्यात आला येथील प्रकल्प बाधित गाव कमिटीने सांगितले की आमची घरे उठवल्यानंतर आम्हाला अठरा महिन्यांचे घरभाडे देण्याचे सिडकोने मान्य केले होते मात्र प्रत्यक्षात बारा महिन्यांचे घरभाडे देण्यात आले असून आज साडेचार वर्षे उलटूनही अनेक प्रकल्पग्रस्त नागरिक हे भाड्याच्या घरातच राहत आहेत या संदर्भात सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुद्धा व पत्रव्यवहार करून सुद्धा वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उपस्थित भूमिपुत्रांनी सा सांगितले आमचे गाव यापूर्वी पारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत होते मात्र आता गावाची अनेक ठिकाणी विभागणी झाल्यामुळे आमच्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी अशी ही मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली सिडकोकडे गावासाठी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली असता त्या मागणीला सुद्धा वाटाणाच्या अक्षता लावण्यात आल्या असून मैदानासाठी राखीव असलेला भूखंड एका शिक्षण संस्थेला देण्यात आला आहे तसेच सिडकोने अनेक नागरी सोयीसुविधा देण्यासंदर्भात आम्हाला आश्वासनं दिली होती परंतु त्याची सुद्धा आज मी स्फूर्तता झालेली नाही आमचे कोल्ली हे गाव नवी मुंबई विमानतळासाठी विस्थापित झाल्याने आम्हाला वडघर करंजाडे पुष्पकनगर नोड येथे जागा देण्यात आली आहे त्यामुळे आमच्या गावाचे नावच नकाशावरून पुसले गेले आहे त्यामुळे आमच्या गावाची ओळख कायम राहण्यासाठी या विभागाला गावाची मूळ नावं देण्यात यावीत अशी आग्रही मागणीही पत्रकार परिषदेत करण्यात आली देवस्थानच्या भूखंडाच्या नावाखाली आमच्या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडाचा बराच हिस्सा सिडकोकडून लाटला गेला आहे याबाबत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात अर्ज केला असता या कार्यालयातून श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट मुक्काम कोल्ही तालुका पनवेल जिल्हा रायगड या नावाने कोणतीही नोंद नसल्याचे लेखी पत्र आम्हाला देण्यात आले आहे तरीही सिडकोच्या कागदोपत्री या ट्रस्टची नोंद करण्यात आली आहे आमचे गाव यापूर्वी पारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत होते मात्र गावाची अनेक ठिकाणी विभागणी झाल्यामुळे आमच्या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी अशी ही मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे गावातील प्रमिला प्रभाकर नाईक व श्रीमती बेबी काशीनाथ नाईक यांची घरे सिडकोने तोडली असून त्यांना आजपर्यंत कोणतीही नुकसान भरपाई अगर मोबदला मिळालेला नाही त्यामुळे ही दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाली असून सध्या भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहेत अशी माहिती उपस्थित ग्रामस्थांनी दिली त्यामुळे कोल्ही ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून आम्हाला कोणत्याही आमदार खासदाराची गरज नाही तसेच आमच्या विरोधात जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना आम्ही दोन वेळा धडा शिकवला असून याविषयी आमचा पुढील निर्णय योग्य वेळी जाहीर केला जाईल या लढ्यात सिडकोने जर पोलीस बळाचा वापर करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही दबणार नाही त्याचबरोबर या विभागातील सिडकोची होणारी सर्व विकास कामेही बंद करण्याचा इशाराही यावेळी भूमिपुत्रांनी दिला या पत्रकार परिषदेला पंच कमिटीचे मोहन नाईक प्रकाश नाईक धनराज भोईर सरपंच अहिल्या बाळाराम नाईक मनखुश नाईक जनार्दन करावकर बाळाराम नाईक महेंद्र नाईक राहुल नाईक तान्हाजी भोईर ऋषिकेश भोईर गंगाराम नाईक कृष्णा नाईक प्रल्हाद नाईक बबन घरत राम पाटील कृष्णा भोईर अमृत भोईर मधुकर भोईर प्रभाकर नाईक हरिभाऊ नाईक काशीनाथ भोईर रोहिदास पाटील शंकर डोंगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते वादळवारा साठी सुमेधा मात्रे पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन